नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, घरकुल संदर्भातची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे. शासनामार्फत मित्रांनो, चालू वर्षासाठी भटक्या जमातीमधील जे क प्रवर्गातील लाभार्थी असतील, जसे काही धनगर समाज असेल याच्यामधील जे क प्रवर्गातील लाभार्थी असतील, यांच्यासाठी चालू घडील आता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या लाभार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल, प्रस्ताव सादर करायचा असेल, तर अशा लाभार्थींना हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. शासनामार्फत जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, या परिपत्रकाचा संपूर्ण नमुना आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता. चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर प्रस्ताव पाहायला सुरुवात करूया. नक्की कशा संबंधितचे सविस्तर डिटेल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण डेस्कटॉपवरती यायचं आहे. तर इथं पाहू शकता मित्रांनो, आपण डेस्कटॉप जो आहे तो ओपन केलेला आहे. याच्यामध्ये सुरुवातीला जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याचा दिनांक पाहून घ्या. दिनांक 8/12/2023 म्हणजे पाठीमागील 2 दिवसापूर्वीचं हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहत आहात. याच्यामध्ये पाहू शकता गटविकास अधिकारी यांनी सर्व पंच समितीमधील जे अधिकारी असतील यांच्यासाठी हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये विषय पाहायचा आहे. विषयामध्ये पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घोरकुळ योजनेस अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी वैयक्तिक घरकुल लाभार्थी प्रस्ताव सादर करण्याबाबत. म्हणजे याच्यामध्ये धनगर समाजातील जे लाभार्थी असतील त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो, क प्रवर्गातील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांनी वैयक्तिक घरकुलासाठी आपला प्रस्ताव जे आहे ते सादर करायचा आहे. याच्यामध्ये पाहू शकता पुढे आपल्याला सविस्तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. खाली पाहायचा आहे उपयुक्त संदर्भीय विषयान्वये इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2021-22 व सन 2022-23 मध्ये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावांना शासन स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधी वितरित करण्यात आला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, पाठीमागील काही वर्षांमध्ये म्हणजे जवळजवळ 2021-22 ते 2022-23 या 2 वर्षातील जे प्रस्ताव सादर झालेले आहेत, या प्रस्तावांना आता मान्यता देऊन त्यांच्या खात्यावरती संबंधित घरकुला संबंधित अनुदान जे आहे ते जमा करायला प्रोसेस सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आता चालू वर्षासाठी सुद्धा इथे सूचना करण्यात आलेल्या आहेत. खाली पाहू शकता सन 2023-24 या वित्तीय वर्षात 25,000 घरकुलांना मान्यता देण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता अक्षरशः मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घरकुलाला मान्यता देण्यात आलेली आहे. 25,000 घरकुलांचं वाटप आता शासनामार्फत केलं जाणार आहे. या संबंधीची सविस्तर डिटेल आपण आता या ठिकाणी परिपत्रकात पाहत आहात. याच्यामध्ये पुढे पाहायचं आहे संदर्भ अन्वय शासन परिपत्रकातील तरतुदी लक्षात घेऊन भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घोरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या ठिकाणी शासनाकडून निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तातडीने जे काही प्रस्ताव असतील ते शासनाला सादर करायचे आहेत, जेणेकरून लाभार्थ्यांना लवकरात लवकर या घरकुलाचा लाभ देता येईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा झोपडीमुक्त होऊन जाईल. तर या संबंधीचे मित्रांनो सविस्तर डिटेल या ठिकाणी आपण पाहू शकता. परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. सहाय्यक संचालकांची सही सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. सोलापूर जिल्ह्यामध्ये हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन याबद्दलची सविस्तर चौकशी करा. आपल्याजवळ जर आपल्या इथे हे प्रस्ताव जर घ्यायची प्रोसेस सुरू झाली असेल तर लवकरात लवकर आपले घरकुलाचे प्रस्ताव सादर करून घरकुलाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. चालू घडीला मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या घरकुला संबंधितचा फॉर्म कशा स्वरूपाचा असेल, कशा पद्धतीने ह्या घरकुलासाठी आपण अर्ज करू शकतो, कागदपत्राची काय प्रोसेस असेल, संपूर्ण डिटेल पुढच्या व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात. त्याच्यामुळे चॅनलवरती महत्त्वाचं नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढे तुम्हाला ज्या काही अपडेट येत असतील ते सर्वात अगोदर स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील. चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.